छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या भेटीची, तर या दोघांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन हे नाशिक मधल्या भुजबळ फार्म हाऊस वर गेलेत आणि भुजबळ महायुतीमध्ये खरं तर नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. तसंच भुजबळांच्या नाराजी संदर्भात मी देखील ऐकलं असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी सुद्धा दिली होती. मात्र गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांचं खंडन केलंय. भुजबळ नाराज नाही आहेत, ते कामाला लागले आहेत असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. मात्र तासभर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे पाहणं आता महत्वाचं असेल. भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकत आहे, बाकीचे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही. संपर्कात वगैरे आहेत नाही हो, माझ्याकडून संपर्क, माझ्याशी कोणाचा संपर्क नाही. भुजबळ साहेब मला वाटतं कुठे नाराज नाहीत. परवा आपण सभेमध्ये बघितलं, त्यांनी भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अगदी स्पष्टता तिथे आलेली आहे. अतिशय जोरात त्यांनी मोठ्या आवेशात भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी कामालाही लागलेले आहेत. त्यांच्या सगळ्या जवळचे लोक आहेत, त्यांच्या संघटनेचे लोक आहेत, पक्षाचे लोक आहेत, त्यांना काम करण्यासाठी त्यांनी आदेशही दिलेले आहेत आणि सगळे आता कामाला लागलेले आहेत. आणि याच संदर्भात आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत थेट आहेत. अभिजित, पाहतोय आपण छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये साधारणतः तासाभरापासून चर्चा, एकीकडे गिरीश महाजन म्हणतात ते नाराज नाहीये, मात्र तासभर ही चर्चा नेमकी काय सुरू आहे, काय सांगाल? खरं आहे, मागच्या एक तासापासून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. समोर या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर याच ठिकाणी खोलीमध्ये गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. ते प्रचारात फारसे कुठेही सक्रिय दिसत नव्हते. अवघे मोदींची सभा असेल, महायुतीची रॅली असेल, त्यामध्ये ते सहभागी झालेले होते. मात्र आपण जर विचार केला तर नाशिक आणि लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांची मोठी ताकद आहे, मोठा समर्थक त्यांचे या दोन्ही मतदारसंघामध्ये आहे. आणि जोपर्यंत छगन भुजबळ पूर्णपणे सक्रिय होत नाही, त्यांचे समर्थक पूर्णपणे सक्रिय होत नाही, तोपर्यंत नाशिक आणि दिंडोरी या दोनही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला दोन्ही जागा जिंकणं तसं बघायला गेलं तर अवघड जाणार आहे. आणि त्यामुळेच आता गिरीश महाजन पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या भेटीला या ठिकाणी भुजबळ फार्मवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आता शेवटच्या क्षणी आता महायुतीच्या नेत्यांकडून संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावली जाते आणि छगन भुजबळ यांच्या भेटीला आता हे पोहोचलेले आहेत. आणि छगन भुजबळ यांनी किमान शेवटच्या दोन दिवसात तरी आता पूर्णपणे सक्रिय व्हावं, आपल्या कार्यकर्त्यांना आदेश द्यावा आणि संपूर्ण मनापासून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचं काम करावं, अशा पद्धतीची ही मनधरणी जी